महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आधीपासूनच ऐरणीवर आहे. पहिल्यापासूनच महिलांच्या आता असंच प्रकरण झालं की आपण सगळे जागे होतो आणि यासाठी काहीतरी करण्याचा आपला मानस असते आणि आपण करतो. मागे निर्भया असो की ह्या सगळ्या गोष्टी असो, छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्याला ह्या समोर आलेल्या आहेत. ज्या नाही समोर आल्या त्या अजून कितीतरी आहेत. मग याच्यासाठी सततचं काम करणं खूप गरजेचं आहे, सततची प्रक्रिया असणं गरजेचं आहे. आणि मी स्वतः इतक्या वर्षाचं महिला सक्षमीकरणावर काम करणारी, महिला चळवळीमध्ये काम करतो आम्ही, तर माझं स्वतःचं एक मत आहे की जोपर्यंत या सगळ्या प्रक्रियेला पुरुषांचा सपोर्ट राहणार नाही, पुरुष पुरुषांसाठी काम करणार नाही, तोपर्यंत हे प्रकरण थांबणार नाही. आता तुम्ही म्हणाल की पुरुष पुरुषांसाठी कसं काम करणार आहे, तर एका कॉलेजमध्ये, एका शाळेत, एका कार्यालयामध्ये जेव्हा पुरुष असतात तेव्हा त्यांच्या बोलण्याची स्टाईल, त्यांचं महिलांच्या बद्दलचं वागणं, त्यांच्या महिलांच्या शरीरावरच्या केलेल्या कॉमेंट्स ह्या कमी होईल ना, तेव्हाच कुठं या प्रक्रियेला आपण थांबवू शकू. कारण की हे बघा, पोलीस पोलीसचं काम करतंय, पोलिसांनी काय केलं नाही नाही केलं हा मुद्दा वेगळा आहे. आणि अशा मानसिकतेतून, ह्या विकृतीतून पुरुषांची एक विकृती तयार होते. पुरुषप्रधान संस्कृती आहे म्हणतो आपण, बरोबर आहे, पण पुरुषांनी त्याला हक्कात घेतलेला आहे. म्हणजे बाई म्हणजे माझी प्रॉपर्टी, ह्याला काही केलं तरी कुडबडून टाकून पिकलेलंच खूप मस्त महत्त्वाचं आहे असं त्यांना वाटते. बायांची आपण कधीच पाहत नाही, म्हणजे तिला इज्जत हा प्रश्न आपण देतच नाही आहे, प्रश्नच नाही आहे. त्यामध्ये आपण जे शिव्या देतो, बघा आता एक मोठे सर खूप चांगल्या पद्धतीने एक शिवा मुक्त अभियान, महिलांविषयक शिव्यांचं मुक्त अभियान सुरू करत आहे. महिलांवर सगळ्या शिव्या दिल्या जातात, का दिल्या जातात, आई बही सगळ्या जणांना त्या पद्धतीने. म्हणजे पुरुषांची मानसिकता ही आहे की बायांच्या संदर्भात ह्याच गोष्टी झाल्या पाहिजे, अल्टिमेट तो असतो. म्हणून माझं तरी आत्ता आम्ही एक चळवळ उभी करणार आहोत, माझी प्रक्रिया सुरू आहे की जोपर्यंत पुरुष यामध्ये उतरणार नाही आम्ही महिलाच कुठपर्यंत काम करणार आहे. आणि मुलींच्या संरक्षणासाठी तुम्ही काय म्हणणार आहे? मुलींना संरक्षणासाठी पहिल्यांदा तर स्वतः स्टँड होणं गरजेचं आहे. मुलींनी स्वतःला आशासमोर उभं राहून रोज हे सांगायचं आहे की मी स्ट्रॉंग आहे, मी दोन लोकांना उत्तर देऊ शकते, माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, हे जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगणार नाही तोपर्यंत तुम्ही 10 लोकांसोबत, त्या पद्धतीने आलेल्या लोकांसोबत दोन हात करू शकणार नाही. ही झाली एका लेवलची गोष्ट. पण तुम्ही म्हणाल की मग छोट्या 2-3 वर्षाची मुलगी काय सांगेल ह्या सगळ्या गोष्टी? मग त्या 2-3 वर्षाच्या ज्या मुलगी आहे त्या मुलीसोबत आई वडिलांचं कम्युनिकेशन व्यवस्थित पाहिजे. ही गोष्ट आत्ता सांगायलाच पाहिजे की हे तुझे अवयव आहे, या अवयवाला जर एखादा पुरुष तुझा जर संपर्क करत असेल, हात लावत असेल, तर तू जोड्यांनी आवाज करायचा, तू ओरडायचं, धिसकाळायचं, ह्या सगळ्या गोष्टी आईवडिलांनी सुद्धा आता आपल्या मुलांसोबत मुलीसोबत बोलणं खूपच गरजेचं आहे. कारण जेवढं तुम्ही डोळे, आता आम्ही म्हटलं होतं सेक्शुअल एज्युकेशन यायला पाहिजे, त्याला आपण विरोध करतो. कारण की ही गोष्ट म्हणतो आपण की शिकवून काही फायदा नाही, ती शिकवाच लागणार आहे आपल्याला, त्याच्यावर चर्चा करावं लागणार आहे. जोपर्यंत आपण ती चर्चा मुलींसमोर करणार नाही, तो पाठ समजून सांगणार नाही, दुसरा पाठ समजून सांगणार नाही, मुलींनाही कळणार नाही की हे जे होते आहे ते माझ्यासोबत चुकीचं होते आहे. आणि मग ती कुठेतरी आपला आवाज उचलून किंवा ओरडेल, ढकलून देईल, काहीतरी करेल.